स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 आपण स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत ॲनालिसिस ऑफ फोर्सेस. ठीक आहे, पूर्णपणे जे काय फोर्सेसबद्दल वरती पूर्णपणे हा टॉपिक जो आहे तो डिपेंड आहे. त्याच्यामध्ये फोर्सचं ॲनालिसिस कसं करायचं, कशा पद्धतीनं मुवमेंट फाइंड आउट करायची, ठीक आहे, सर्व काही एव्हरीथिंग आपण या युनिट नंबर 2 जो काय सिलॅबस आहे 2.1 ते 2.6 एवढा टोटल सिलॅबस आहे मित्रांनो. हा सिलॅबस आपण पहिल्यांदाही डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा पूर्णपणे सिलॅबस हा तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतःच्या अक्षराने लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला या युनिटमध्ये काय काय बघायचं आहे. एकदा तुमच्या डोळ्याखालून ही नावं जरी गेली तरी तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की एवढा एवढा सिलॅबस आहे, तेवढ्या सिलॅबसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आणि हा युनिट नंबर 2 जो आहे तो तुम्हाला फायनल एक्झामसाठी 18 येणार आहे. खूप जास्त वेटेज आहे मित्रांनो, 18 म्हणजे काय कमी नाही आहेत. ठीक आहे, असे 2-3 जरी टॉपिक तुम्ही केले तर तुम्ही पास होऊ शकता, 40 पुढे तुम्हाला मार्कही जाऊ शकतात. ठीक आहे, तर युनिट नंबर 2 आपण चालू करतो आहे मित्रांनो. युनिट नंबर 1 हे मागच्या व्हिडिओमध्ये आपला पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. आणि युनिट नंबर 2 जो काय सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जो काय थेरी पार्ट आहे तोही तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये शिकवलं जाईल. त्याचबरोबर जे काही न्यूमरिकल्स आहेत तेसुद्धा तुम्हाला पूर्णपणे सांगितले जातील मित्रांनो. ठीक आहे, तर 2.1 बघू शकता तुम्ही, इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिक्स आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे फोर्सेसबद्दल आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यावरती एक्झाम्पल पण आहे. 2.2 आहे आपलं मूवमेंट ऑफ फोर्सेस, त्याच्यानंतर 2.3 आहे लॉ रिलेटेड टू फोर्सेस, 2.4 आहे रिझॉल्युशन ऑफ कोप्लेनर फोर्सेस, आणि त्याच्यानंतर कॉम्पोजिशन ऑफ कोप्लेनर फोर्सेस युझिंग ॲनालिटिकल मेथड्स आहेत, रिझल्टंट आहेत XYZ. ठीक आहे, खूप सारा सिलेबस आहे. त्याचबरोबर 2.6 कॉम्पोजिशन ऑफ कोप्लेनर फोर्सेस युझिंग ग्राफिकल मेथड, अजून XYZ सिलेबस आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडासा टफ सिलेबस आहे, न्यूमरिकल जास्त आहेत, एक न्यूमरिकल हे दुसऱ्या कन्सेप्टवरती डिपेंड असतं, त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगपासून व्हिडिओ हे बघत चला, म्हणजे तुम्हाला युनिट नंबर 2 हा पूर्णपणे व्यवस्थितपणे समजून जाईल. तर व्हिडिओला पॉज करा, एकदा सिलॅबस पूर्णपणे वाचून घ्या. ह्या जे काय नोट्स आहेत ते सिलॅबस जास्त असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला या नोट्स आम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चॅनलच्या इन्फॉर्मेशनमध्ये असेल, तिथून तुम्ही घेऊन ह्या नोट्स डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला चॅनलला जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ हे बघायला भेटतील मित्रांनो. ठीक आहे, तर चालू करूयात आपण. सगळ्यात पहिला पॉईंट आपला 2.1, इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिक्स. तर मित्रांनो 2.1 बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे. पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय ते बघणार आहोत, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे, डायनॅमिक्स आहे, कायनॅमॅटिक्स आणि कायनॅमॅटिक्स, ठीक आहे, ह्या टाईप्स आहेत मित्रांनो, त्याही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी आहे, त्याच्यानंतर फोर्स हा एक युनिट चालू, म्हणजे सेकंड पार्ट चालू होतो फोर्स, त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन, त्याचं युनिट काय असतं फोर्सचं, त्याचबरोबर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, त्याच्यानंतर बोझ नोटेशन आहे, नोटेशन आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फोर्स सिस्टीम. फोर्स सिस्टीमचे 2 आहेत मित्रांनो, तेही टाईप्स आपण पूर्णपणे डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर एवढा सिलॅबस आहे मित्रांनो 2.1. त्याचबरोबर याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर एवढं सगळं कम्प्लीट झाल्यानंतर आपला 2.1 जो आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे स्टडी करा मित्रांनो. ठीक आहे, तर चालू करत आपला सगळ्यात फर्स्ट पार्ट, इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिक्स. तर बघा याच्यामध्ये डेफिनेशन बघूयात, किंवा फायनल एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो डिफाईन मेकॅनिक्स, मेकॅनिक्स म्हणजे काय, अशा पद्धतीचं तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते 2 तर बघा मित्रांनो मेकॅनिक्स म्हणजे काय. मेकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड दिअर इफेक्ट्स ऑन बॉडीज, मग त्याच्यामध्ये सॉलिड बॉडी असेल किंवा फ्लुइड्स बॉडी असेल, इन मोशन ऑर रेस्ट. म्हणजे बघा मेकॅनिक्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल XYZ हा ही बॉडी आहे आपली, मग ती वॉटर असेल, लिक्विड असेल, ठीक आहे, कोणतीही बॉडी असू द्या, तर याच्यावरती जे काय फोर्सेस ॲक्ट होतात मित्रांनो, फोर्सेस F आपण बघितलेला आहे, ठीक आहे, P फोर्स असेल, किंवा आपण हाताने ढकलत आहोत, किंवा एखादा लोड, समजा ही आपली बॉडी आहे, ठीक आहे, ही आपली बॉडी पण काय आहे, एक
बॉडीच आहे मित्रांनो, सॉलिड बॉडी आहे. आपल्या बॉडीवरती आपण 100 किलोचं पोतं घेतलेलं आहे, ठीक आहे, उचललेलं आहे, किंवा डम्बेल्स उचललेलं आहे, किंवा रॉड उचललेला आहे, ठीक आहे. तर तो एक फोर्स आपल्या बॉडीवरती ॲक्ट होतो मित्रांनो, तर त्याला फोर्स म्हणतो आपण, ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? फोर्स म्हटलं जातं. एखादं वजन जर आपण उचललं असेल जिम करताना किंवा व्यायाम करताना, तर जो काय आपण डम्बेल्स उचलला आहे तर त्या डम्बेल्सच्या वजनाएवढा फोर्स आपल्या बॉडीवरती ॲक्ट होतो. त्याच पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या बॉडी असतात, ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीनं आपलं घर आहे, ठीक आहे, घर आहे हे, आणि घराच्या वरती आपण पाण्याची टाकी ठेवलेली आहे. तर ह्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरलेलं आहे, तर ही पाण्याच्या टाकीचं वजन ह्या आपल्या घराच्या वरती जो काय स्लॅब आहे आपला RCC स्लॅब आहे याच्यावरती येत आहे. त्या RCC स्लॅबवरनं कॉलमवरती येत आहे, तर कॉलमवरती या स्लॅबचं वजन आहे, या टाकीचं वजन आहे. तर हे कॉलम, फॉर एक्झाम्पल आपला हा कॉलम आहे, ठीक आहे. तर या कॉलमवरती जो लोड येत आहे तो टाकीचा असेल, स्लॅबचा असेल, याचा मिळून काहीतरी, फॉर एक्झाम्पल आपण गृहित धरूयात की 50 किलो न्यूटन हा लोड येत आहे, ठीक आहे. तर हा 50 किलो न्यूटन काय झाला मित्रांनो? फोर्स झाला, ठीक आहे. तर याच फोर्सचा आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचा आहे. मग त्याचे इफेक्ट्स कोणकोणते होतात या बॉडीवरती, मग तो कॉलम असेल किंवा जसं आपण डम्बेल उचलल्यानंतर त्या डम्बेलचा आपल्या बॉडीवरती काय परिणाम होतो, ठीक आहे. तर तुम्हाला सर्व माहितीच आहे. त्या पद्धतीनं जे काय फोर्सेस असतात जे आपल्या बॉडीवरती ॲक्ट होतात, म्हणजे बॉडी म्हणजे काय, मग तो तुमचा कॉलम असेल, बीम असेल, स्ट्रक्चरल इलिमेंट असेल, स्क्वेअर ट्यूब असेल तुमची, किंवा तुम्ही ज्या बेंचवरती बसलाय, तुम्ही त्या बेंचवरती बसल्यानंतर त्या बेंचवरती पण एक ठराविक फोर्स लागत असेल. तुमचं जेवढं वजन आहे, समजा 50 किलो वजन असेल किंवा 70 किलो वजन असेल, तर ते वजन जे काय तुमचं बेंचचे खाली पाय आहेत, तर त्या पायांवरती तो फोर्स जात आहे मित्रांनो. तर या त्याला फोर्स म्हटलं जातं. समजलं? फोर्सची कन्सेप्ट तुम्हाला समजली? तर त्या फोर्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याचे कोणकोणते इफेक्ट्स होतात बॉडीवरती ते आपल्याला पूर्णपणे स्टडी करायचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? मेकॅनिक्स म्हटलं जातं. समजलं? मेकॅनिक्सची डेफिनेशन समजली. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघूयात, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय, ठीक आहे. तर बघा, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक फायनल एक्झामला, डिफाईन अप्लाइड मेकॅनिक्स और इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर बघा, अ स्टडी ऑफ डिफरंट लॉज अँड प्रिन्सिपल्स ऑफ मशीन्स मेकॅनिक्स आहे, ठीक आहे. मेकॅनिक्स अप्लायड टू द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स इज नाउन ॲज अप्लायड मेकॅनिक्स और इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय मित्रांनो? आपण स्टडी करतो डिफरंट, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे लॉज आहेत, प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स असतील, हे पूर्णपणे आपण अप्लाय करतो कशासाठी? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? अप्लायड मेकॅनिक्स म्हणतो किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की फॉर एक्झाम्पल एक आपलं ट्रस्ट आहे किंवा कॉलम आहे, कॉलम हा आहे, हा बीम आहे, ठीक आहे, पुन्हा इथे कॉलम आहे. समजा फॉर एक्झाम्पल इथे विंड ॲक्ट होत आहे, विंड ॲक्ट होत आहे, ठीक आहे, XYZ हवेचा प्रेशर येत आहे. तर हा प्रेशर आता आपला ही बिल्डिंग डिझाईन करायची आहे, वेगवेगळी कंपोनंट जे आहेत, कॉलम असेल, बीम असेल, ठीक आहे, हे डिझाईन करायचे आहेत. मग याच्यामध्ये आपण काय करतो? वेगवेगळे लॉ अप्लाय करतो, प्रिन्सिपल्स जे काय मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल आहेत ते अप्लाय करून आपण हा पूर्णपणे जो काय फोर्स येत आहे त्याचा आपण पूर्णपणे ॲनालिसिस करतो. त्याला, त्या फोर्सला थांबवण्यासाठी मटेरियल कोणचं वापरलं पाहिजे किंवा अपोज करण्यासाठी XYZ कंडिशन ही आपल्याला तयार करावी लागते. तर हे सगळं काही आपण ॲनालिसिस करतो, ठीक आहे. वेगवेगळे लॉज असतील, वेगवेगळे प्रिन्सिपल्स असतील, ते वापरून आपण इंजिनिअरिंग प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करतो. त्याला काय म्हटलं जातं? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हटलं जातं. आणि हे कशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो हे पूर्णपणे येणाऱ्या या टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तेव्हा तुमची ही कन्सेप्ट जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थितपणे स्टडी होऊन जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये हा युनिटला स्टार्ट करून 2.1 जी काय पहिल्या बेसिक दोन कन्सेप्ट होत्या, ए मेकॅनिक्सबद्दल इंट्रोडक्शन आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तर ते आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण डिस्कस करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.